नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी ऐकमतमा सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, 20 ऑगस्ट 2021 म्हणजे कालच्या डेटला एक महत्त्वपूर्ण आयोगामार्फत अपडेट आली। ही अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। ही अपडेट सर्वांसाठी नसून ज्यांनी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्गाची पूर्वपरीक्षा दिली होती। आता त्या संदर्भात मुख्य परीक्षा संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आली की या ठिकाणी की मुख्य परीक्षा 2021 अर्ज करता मुदत वाढ देण्याबाबत। ओके, यासाठी त्यांनी 6 ऑगस्ट 2021 एक अधिसूचना काढली होती। आता त्याला अनुसरून 20 ऑगस्ट 2021 एक सूचना किंवा शुद्धीपत्र काढले, त्याच्यामध्ये त्याला मुदतवाढ देण्यात आली। ही अपडेट पाहू आपण। या ठिकाणी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2021 करता ज्यांनी अर्ज सादर करणे, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्काचा भरणा करणे व भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा करायचा असल्यास चलनाची प्रत काढणे याकरता 24 ऑगस्ट 2021 रात्री 12 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। म्हणजे 24 तारखेपर्यंत त्याची मुदतवाढ देण्यात आली। आज तारीख आहे 21 ऑगस्ट, तर येत्या 24 तारखेपर्यंत त्याला मुदतवाढ देण्यात आली। त्यानंतर दुसरं, भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा दिनांक 25 ऑगस्ट 2021 बँकेच्या कार्यालयीन वेळेत करता येईल। म्हणजे तुम्हाला जे चलन काढलं असणार तुम्ही, तर ते 25 ऑगस्ट 2021 तुम्हाला चलन भारतीय स्टेट बँकेमध्ये भरता येईल। ही माहिती कोणाकोणाला दिली? सहसचिव माहिती तंत्रज्ञान महाराष्ट्र लोकसेवेमार्फत आली। ज्यांनी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रीलिम दिली असेल, जे 5 झालेत, आता ते मुख्य परीक्षेची पात्र झालेत, तर ज्यांनी फॉर्म भरला नसेल तर त्यांच्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली। किती तारखेपर्यंत आहे? 24 ऑगस्ट 2021 रात्री 12 वाजेपर्यंत भरता येईल। जर तुम्हाला चलनाद्वारे पैसे भरायचे असतील तर तुम्ही 25 ऑगस्टपर्यंत भारतीय स्टेट बँकेमध्ये चलन भरू शकता। तर ही अपडेट होती मित्रांनो। ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असताना की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला अजूनच सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।